हॅलो नमस्कार मी शारदा आपल्या सर्वांचं परत एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सगळ्यांचा दिवस खूप छान दे हॅपी हॅपी होते सायोग मैत्रीण जसं की आता वटपौर्णिमा जवळ येत आहे तर वटपौर्णिमेसाठी सगळ्यांना छान नटून नटून जायचं असतं जे नवविवाहित असतील किंवा ज्यांचे लग्न गणपतीचे वर्ष झालेली असतील तरी सुद्धा प्रत्येकाला नटायला आवडतंच आणि अशा वेळेस काय होतं ना सणाच्या निमित्तानेच आपण मैत्रिणी एकत्र एक भेटतो छान गप्पा टप्पा होतात एकमेकांच्या साडीची दागिन्यांची मेकअपची हेअरस्टाईलची चर्चा होते ती तर चर्चा होणारच आहे पण आज मी तुम्हाला निमित्त छान असा सिंपल मेकअप लुक दाखवणार आहे म्हणजे तुम्ही फाउंडेशन यूज न करता हा मेकअप करू शकते ज्यांना हेवी मेकअप नको असतो किंवा ज्यांना फाउंडेशन नको असतं लाईट म्हणजे जो मेकअप जो आहे मेकअप केल्यासारखंही वाटला नाही पाहिजे अशा प्रकारचा मेकअप पाहिजे असतो पण तो जास्त हेवी पण वाटला नाही पाहिजे मग अशा प्रकारचा मेकअप कसा करायचा आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे ह्याच्यामध्ये आपण फाउंडेशन यूज न करता सी सी क्रीम यूज करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला छान असा फ्लॉलेस मेकअप मस्त मेकअप होईल जसं तुम्ही आता मला पाहू शकता माझा मेकअप करून झालेला आहे व्हिडिओ मी पुढे दाखवेनच की मेकअप मी कसा केला कशा प्रकारे केला आणि खूप कमी प्रोडक्ट्स वापरले आहेत प्रोडक्ट सुद्धा जास्त वापरायचे नाहीत की बाबा चेहऱ्यावर खूप थर लावायचेत अशातली गोष्ट नाही फक्त काय ना तुम्हाला कळलं पाहिजे की प्रोडक्ट्स कुठल्या प्रकारचे आणि किती वापरायचे आहेत ते एकदम कमी प्रोडक्ट वापरून आणि फाउंडेशन न वापरता हा मेकअप असणार आहे तर हा व्हिडिओचाही शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात स्किप करू नका आणि असा मेकअप लुक नक्की वटपौर्णिमेला करून पहा मेकअप स्टार्ट करण्याची पहिली प्रोसेस म्हणजे चेहरा स्वच्छ धुणे चेहरा क्लिन्स करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सिटीएम रुटीन करायचं आहे सिटीएम रुटीन म्हणजे काय क्लिन्सिंग करून घेतल्यानंतर आपल्याला टोनर लावायचा आहे आणि मॉइश्चरायझर लावायचा आहे पण आता जसं की आपण मेकअप करणार आहोत तर मॉइश्चरायझर लावण्याच्या आधी मी ते चेहऱ्यावर जे आहे सिरम लावून घेतलेला आहे ज्याच्यामुळे आपली स्किन जे जा आहे जास्त छान प्रकारे हायड्रेट राहील आणि मेकअप सुद्धा छान उठून दिसेल सिरम व्यवस्थित त्वचेमध्ये जे आहे ऍब्सॉर्ब करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी आता मॉइश्चरायझर लावणार आहे मॉइश्चरायझर सुद्धा पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे डोळे नाक ओट वगैरे ह्या साईडला व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे जेणेकरून जा स्किन जे छान जा मऊ तुकतुकीत सुद्धा दिसेल आणि आपला मेकअप सुद्धा छान दिसतो मॉइश्चरायझरचा व्हिडिओ जो आहे मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा की आपल्या स्किन टोननुसार किंवा चेहऱ्याच्या प्रकारानुसार जे आहे आपण मॉइश्चरायझर कसं निवडायचं आहे ते त्याच्यानंतर मी लावलेलं ला आहे आता सनस्क्रीन माझ्याकडे टिंटेड सनस्क्रीन आहे सनस्क्रीनसुद्धा कुठल्या प्रकारचं आपण लावू शकतो कुठलं सूट होईल त्याच्याविषयीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता तर सनस्क्रीन जे आहे पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे जसा हा मेकअप सकाळचा असणार आहे म्हणून सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे म्हणजे असं नुसतं मेकअप प्रोडक्ट्सने काय आपल्या स्किनचं जे आहे प्रोटेक्शन होणार नाही त्याच्यामुळे सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे नंतर मी ओठांवर लिप बाम लावून घेतलेला आहे आणि महत्वाची स्टेप आता प्रायमर लावायचा आहे कधीही मेकअप स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याला प्रायमर लावणं गरजेचं आहे प्रायमरमुळे जे आहे स्किन आपली इवन दिसायला मदत होते तसंच एकसारखी होते मऊ होते आणि जो मेकअप आपण त्याच्यानंतर करणार आहोत तोसुद्धा एकसारखा दिसायला मदत होते तसंच खूप वेळसुद्धा टिकून राहतो मेकअप तर पूर्ण चेहऱ्यावर प्रायमर लावून झाल्यानंतर आता जर तुमच्या चेहऱ्यावर डार्क डार्क सर्कस वगैरे असेल पिगमेंटेशन असेल तर ते लपवण्यासाठी करायचं काय जसं मी चला आपण हेवी मेकअप करणार नाही आहेत तर कन्सिलर वगैरे मी वापरणार नाही आहे किंवा फाउंडेशनसुद्धा वापरणार नाही आहे तर मी केलं काय तर माझ्याकडे पीच कलरची जी लिपस्टिक आहे ती मी डागांवर लावून घेतलेली आहे आणि बोटांच्या मदतीने व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेली आहे कारण काय होतं ही जी लिपस्टिक आहे कलर करेक्शनचं काम करते ज्याच्यामुळे आपले डाक सर्कल्स डाक किंवा पिगमेंटेशन आहे ते व्यवस्थित लपले जातात आता मी ते घेतलेली आहे लॅकमेची सी सी क्रीम जसं मी सांगितलं आपल्याला कन्सिलर वापरायचं नाही आहे फंडेशन वापरायचं नाही आहे फक्त सी सी क्रीम वापरून आपण हा मेकअप करणार आहोत तर सी सी क्रीम घे आपण आधी हातावर घ्यायचे आहे आणि डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे लक्षात ठेवा कधीही डॉट डॉट करून पूर्ण चेहरा आधी कवर करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर स्पॉन्जच्या मदतीने ज्या व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायची आहे म्हणजे ती इव्हनली पूर्ण चेहऱ्यावर पसरली जाते कुठेही कमी जास्त वाटत नाही किंवा कुठेही पॅची लुक वाटत नाही छान प्रकारे ती सुद्धा होते आणि छान प्रकारे मस्तपैकी पूर्ण चेहरा पसरली जाते इथे तुम्ही पाहू शकता सी सी क्रीम लावल्यानंतर माझ्या चेहऱ्यामध्ये किती फरक जाणवते म्हणजे जसं आता फाउंडेशन लावल्यानंतर कसा लूक येतो तसा छान असा चेहरा जाणवतोय आणि पाहू शकता की कुठेही डाग डार्क सर्कल्स किंवा पिगमेंटेशन हे जास्त दिसत नाही व्यवस्थित कवर अप झालेले आहेत जसा आपला हेवी मेकअप नाही आहे तर थोडेफार जर डाग दिसत असतील तर ठीक आहे पण इथे तुम्ही पाहू शकता की छान प्रकारे कवर झालेले आहेत आणि अजिबात डाग दिसत आहे आता हे छान सेट झालं की मी कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलेला आहे कॉम्पॅक्ट पावडरमध्ये चेहरा किंवा जो आपला बेस आहे तो सेट व्हायला मदत होते त्याच्यानंतर स्किन जे आहे ऑइलीसुद्धा होत नाही आणि आपली स्किन छान फ्रेशसुद्धा वाटते कॉम्पॅक्ट लावल्यानंतर आता मी डोळ्याचा मेकअप करायला घेते आता जसं मी थोडीशी ब्लॅकिश किंवा ग्रीन ब्लॅक अशा प्रकारची साडी घातलेली आहे ती जी थोडी डार्क कलरमध्ये जाते तर डार्क कलरला आपल्याला जास्त डार्क मेकअप करायचं नाही तसे आपण दिवसा मेकअप करतो तर आपल्याला जास्त भडक मेकअप करायचा नाही आहे तर थोडासा लाईट पण उठून दिसला पाहिजे तर मी डोळ्यांना आधी डार्क ब्राऊन कलरचे शेडो जे व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेली आहे आणि जे मी थोडीशी पिंक कलरची आय शेडो त्याच्यावर परत एकदा ब्लेंड करून घेतलेली आहे म्हणजे छान आपल्याला जो आहे लुक जो आहे आपल्या डोळ्यांचा खूप छान प्रकारे दिसतो म्हणजे नुसतं ब्राऊननं दिसतं छान पिंकीसुद्धा आपल्या डोळे दिसतात त्याच्यानंतर मध्यभागी जे आहे डोळ्यांच्या आयलेट्सवर मी गोल्डन कलरचे शेडो लावून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्या डोळ्यांचा मेकअप जो आहे किंवा आय शेडो लावल्यानंतर आपल्या डोळ्यांचा जो मेकअप आहे पूर्ण होतं त्याच्यानंतर काय करायचं आयलायनर लावायचं आहे तर इथे तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला आयलायनर नको असेल तर तुम्ही काजळसुद्धा लावू शकता पण मी म्हणे आयलायनर लावा काजळ कसं पसरण्याची आहे शक्यता असते आणि आयलायनर निवडताना शक्यतो वॉटरप्रूफ वगैरे निवडा समजा म्हणजे पावसाची शक्यता सांगू शकत नाही आपण जून महिना आहे तर पाऊस वगैरे पडू शकतो वटपौर्णिमेच्या दिवशी तर त्याच्यासाठी शक्यतो वॉटरप्रूफ आयलायनर घ्यायचा आहे आणि आपल्या डोळ्यांना सूट होईल अशा प्रकारे आयलायनर लावायचं आहे त्याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता खालच्या लाईनला मी जस्ट एकदम कमी काजळ लावलेलं आहे जास्त काजळ भरलेलं नाही आहे कारण काजळ कसं जास्त पसरू शकतं त्याच्यामुळे काजळ मी जास्त लावणार नाही आहे नंतर मस्कारा लावून घ्यायचा आहे मस्कारामुळे काय होतं की आपल्या पापण्या छान प अशा ओपनप दिसतात आणि व्हॉल्युमाइज दिसतात नंतर आयब्रो सेट करून घ्यायचं ही महत्त्वाची स्टेप आहे आयब्रो सेट करायला विसरायचं नाही आहे आयब्रो सेट करण्यासाठी मी कधीही ब्राऊन पेन्सिलचाच वापर करते आणि छान जो आयब्रो ब्रश असतो त्याने छान पूर्ण ती पेन्सिल लावून तर स्मच करून मस्तपैकी आयब्रो सेट करून घेते म्हणजे माझ्या आयब्रोच्या एकसारखे दिसतात आणि मस्त आखीव रेखीवसुद्धा दिसतात तर अशा प्रकारे आयब्रो सेट करून घ्यायचे आहे आणि आता मी थोडंसं काउंटरिंग करणार आहे काउंटरिंग म्हणजे ऑप्शनल आहे करायचं तुम्हाला आवडत असेल तर करू शकता पण मला आवडतं तर मी थोडंसं नाकाला गालाला हनुविटीच्या साईडला वगैरे थोडंसं सा काउंटर एकदम लाईट शेडमध्ये केलेलं ला आहे जास्त डार्क असं वाटणार नाही अशा प्रकारे करायचं नाही आहे आणि ब्लश हे एकदम कमी प्रमाणात मी वापरलेलं आहे कारण असं एकदम लाल लाल गाल नाही दिसू दिसू द्यायच्यात आपल्याला तर फक्त एकदम कमी प्रमाणात चेहरा आपला डिफाईन व्हायला पाहिजे इतपत ब्लश लावला पाहिजे आणि त्याच्यानंतर लावायचे आहे हायलायटर हायलायटर लावणं हे मला खूप आवडतं ॲक्च्युली आपला ज्या चेहरा हायलाईट होतं मस्त चमकदार दिसतो त्याच्यामध्ये तर नाकावर थोडंसं जो गालाचा उंचवटा असतो डोळ्यांच्या खाली तिकडे आपल्याला हायलायटर लावून घ्यायचं लाएट आहे आणि थोडंसं मी चहा बोटांच्या मदतीनेच ब्लेंड करून घेतलेलं आहे म्हणजे ते हायलायटर छान दिसतं आपल्या चेहऱ्यावर आत्ता जसं मी मगाशी लिप बाम लावला होता मी काय करणार आहे आता माझ्याकडे रेड कलरची जे लिपलायनर पेन्सिल आहे त्याच्या मदतीने मी आधी आउटलाईन काढून घेणार आहे माझ्या ओठांना कारण आता मी जास्त डार्क कलरची लिपस्टिक लावणार नाही आहे फक्त रेड कलरची लावणार आहे पण ती पण मी काही थोडीशी पुसून घेणार आहे आणि एकदम थोडीशी थोडीशी फिकट दिसेल अशा प्रकारे ही लिपस्टिक लावायची आहे जास्त आपल्याला डार्क नको आहे आणि त्याच्यानंतर शेवटचं काय कदा टचअप करायचं आहे एकदा कॉम्पॅक्ट पावडर लावून म्हणजे घाम वगैरे येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे कारण आपल्याला मेकअप जास्त टिकवायचा जा आहे आणि सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे मेकअप फिक्सर स्प्रे मारायचा जा आहे जेणेकरून आपला मेकअप जर लॉंग लास्टिंग राहील खूप वेळेपर्यंत टिकेल आता आपला मेकअप तर करून झालेला आहे मग आता बाकीच्या गोष्टी जसं मी साडी ऑलरेडी नेसलेली आहे आता ज्वेलरी हेअरस्टाईल वगैरे बाकीच्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत आता तुम्ही कुठल्या प्रकारची साडी नेसता त्यानुसार टिकलेला ज्वेलरी घाला हेअरस्टाईल करा असं मी सांगेन मी तर इथे काय केलेलं आहे जसं आता आपण बाहेर वगैरे जाणार तर केस मोकळे सोडून उपयोग नाहीये किंवा ते केस सावरायचे का साडी सावरायची का हातातला ताट सावरायचं असं होऊन जातं म्हणून शक्यतो जे आहे तर बाहेर जाणार असाल किंवा असे काही पूजा वगैरे करण्याचे प्रसंग असतील तर असेच केस शक्यतो बांधून ठेवलेले चांगले आहेत मी थोडंसं जे पुढचे केस आहेत थोडेसे छोटे छोटे पार्ट्स घेऊन ट्विस्ट करून जे आहेत व्यवस्थित पिनअप करून घेतलेले आहेत आणि पाठीमागचे केस तुम्ही मोकळेही सोडू शकता पण मी काय केलेलं आहे त्याचं म्हटलं तर छानसा बन आपण बांधू तर माझ्याकडे रेडीमेड जो बन होता त्याच्या मदतीने म्हणजे त्या रबरच्या मदतीने मी जो आहे केसांचा बन करून घेतलेला आहे कारण त्याच्यावर तुम्ही छानपैकी गजराही लावू शकता तसे पाठीमागे हे अर्धे केस मोकळे सोडलेले असतील त्याच्यावरही गजरा छान दिसेल जसं तुम्हाला आवडेल किंवा तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल त्यानुसार तुम्ही करू शकता तर मी ते केस पूर्णपणे जे बांधून घेतलेले आहेत आणि माझ्याकडे हा मोत्यांचा गजरा आहे तुम्हाला रियल गजरा भेटत असेल तर लावू शकता मी म्हटलं ना आमच्या इथे लवकर जे हे गजरे भेटत नाहीत लांब जावं लागतं तर मी हे रेडीमेड गजरे आणून ठेवलेलेच आहेत म्हणजे ते मला वापरायला बरे पडतात आणि सगळ्यात शेवटी सिंदूर लावायला विसरायचं नाही आहे सौभाग्यवतीचं एक स्पेशल म्हणतो ना आपण सिंदूर लावारच जो आहे लोक पूर्ण होतो आणि मस्तपैकी <laughs> मी सोन्याचे नथ म्हणजे सोन्याचे नाही आहे ॲक्च्युली फक्त तशा फिनिशिंगचे आहे तर अशी नथ मी घातलेली आहे म्हणजे आपल्या आपण साडी कुठल्या प्रकारची नेसलेली आहे त्याच्यावर ते दागिने निवडतानासुद्धा जे खबरदारी घ्यायची आहे तर मी जास्त जास्त दागिने न घालता थोडे मोजकेच घातलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हा माझा लुक जो है, जा आहे कम्प्लीट झालेला आहे आणि कसं वाटतं हा सिम्पल लुक जास्त हेवी मेकअप नाही आहे आणि फक्त सी सी क्रीमने केलेला आहे आपण फाउंडेशन कन्सिलर काहीच वापरलेला नाही आहे तर हा मेकअप कसा वाटला आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जे आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसा वाटला व्हिडिओ आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडलाच असेल आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि म्हणजे व्हिडिओला लाईक सुद्धा करा शेअर सुद्धा करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत सगळ्यांनी सुखात राहा आनंदात राहा सुरक्षित राहा काळजी घ्या श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय